100 कोटी रुपयांच्या कर चोरी प्रकरणी खामगाव येथील देवकी ॲग्रो इंडस्ट्रीजचे मालक नितीन मोहनलाल टावरी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अंती हा कर बुडवलेला आकडा अरब रुपये होऊ शकण्याची शक्यता अधिकार वर्गाने वर्तवल्याने बुलढाणा व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येत असलेल्या MIDC येथील देवकी ॲग्रो इंडस्ट्रीज नावाने चालवत असलेल्या डाळ व्यापाऱ्याने खोटे प्रतिज्ञापत्र व खोटे कागदपत्र सादर करून शासनाची अब्जावधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आज खामगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. एकाच देवकी ॲग्रो इंडस्ट्रीज फर्ममधील केलेल्या ऑडिटमध्ये 1,78,00,000 GST कर चोरी प्रकरणी देवकी ॲग्रो इंडस्ट्रीजचे मालक नितीन मोहनलाल टावरी यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचे बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून कोट्यवधींचा कर चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून वस्तू व सेवा कर सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीवरून गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन टावरी यांचे अजूनही अनेक फर्म्स असून त्यांचे ऑडिट सुरू असून सर्व कर चोरी घोटाळा जवळपास 100 कोटींच्या घरात असण्याची सहाय्यक वस्तू व सेवा कर उपायुक्त डॉ चेतनसिंह राजपूत यांनी आमच्याशी बोलताना दिली. नितीन पाटील, ANN न्यूज, बुलढाणा. आज खामगाव स्थित में देवकी ॲग्रो इंडस्ट्रीज चे संचालक श्री नितीन मोहनलाल टावरी यांचे विरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला आहे. सदर देवकी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या GST ऑडिट दरम्यान डाळीवर टॅक्स आकारणारा भारतातील पहिला आदेश आपण पारित केला होता. सदर आदेशान्वये या व्यापाऱ्याकडून साधारणतः 2.25 कोटी एवढा GST आपण आकारला होता. मात्र हा टॅक्स चुकविण्याकरिता या व्यापाऱ्याने इकडील कार्यालयाकडे फेक ॲफिडॅव्हिट, बोगस डॉक्युमेंट्स आणि बनावट दस्तावेज सादर केलेत. शिवाय शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या देखील केल्यात. त्यामुळे IPC सेक्शन 467, 468, 469 आणि 471 या कलमांअंतर्गत आज आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे जो 2 करोड रुपये एवढा टॅक्स आपण आकारला होता तो केवळ सदर व्यापाऱ्याच्या एका युनिट संबंधित एका वर्षाचा कर होता. सदर व्यापाऱ्याच्या मालकीची अशी अनेक युनिट्स कार्यरत असून संपूर्ण 4.5 वर्षांचे त्यांचे ऑडिट केल्यास साधारणतः 1 अरब रुपयापर्यंतचा शासकीय महसूल आपल्याला संरक्षित करता येणार आहे.